कांग्रेस की भूमिका स्पष्ट है, ऐसा कहते हुए नाना पटोले बोले, हमारी भूमिका भाजपा विरोधी राजनीतिक दलों को एकजुट करने की और उनसे लड़ने की है। जो हमारे साथ गठबंधन में है उन लोगों की भूमिका भिन्न हो सकती है। लोकतंत्र खतरे में है, किसान परेशान है, महंगाई से लोग परेशान है, हमारे साथ जो रहेंगे उनके साथ हम आगे बढ़ेंगे और इन सभी समस्याओं से निपटेंगे। ये हमारा सवाल नहीं है कि किसके दिमाग में क्या चल रहा है। कांग्रेस ने महाशक्ति बनाने का काम किया। कांग्रेस ने 60 साल में जो बनाया उसे बेचकर सरकार चला रही है बीजेपी। हमारी स्थिति स्पष्ट है, कांग्रेस की भूमिका स्पष्ट है। जे कोणी बीजेपीच्या विरोधात जे पण राजकीय दल असेल त्यांना सोबत घेऊन एकत्रित लढण्याची भूमिका कांग्रेस पक्षाची आहे, ही आम्ही आपल्याकडून स्पष्ट केली आहे। कोणाला काय वाटतंय, कारण की वारंवार आम्ही सांगितलं की आम्ही जे लोक जोडलेली आहेत, जे आमच्या सोबत अलायन्समध्ये आहेत, त्यांचे विचार वेगळे वेगळे असू शकतात, पण आज देशातलं संविधान आणि लोकशाहीच धोक्यात आलेली आहे। आज देश विकून देत नरेंद्र मोदीचं सरकार चालवत आहे, देश बर्बाद केला जातोय, देशातला शेतकरी उद्ध्वस्त केला जातोय, देशातला तरुण पिढीला उद्ध्वस्त केलं जात आहे। महागाई आणि गरिबीमुळे लोक एकीकडे परेशान आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये काँग्रेसची भूमिका एक स्पष्ट आहे आणि काँग्रेस त्याच भूमिकेत चालेल। जे आमच्या सोबत राहतील त्यांना घेऊन ही लोकशाही वाचवण्याची लढाई आम्ही लढू। मला कोणाच्या मनात काय हा प्रश्न आमचा नाही आहे। आम्ही काँग्रेसनी ज्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, काँग्रेसनी 60 वर्ष त्या देशाला महासत्ता केलं, या देशाच्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावर मुख्य प्रवाहात आणण्याचं काम काँग्रेसनी केलं आणि जे काँग्रेसनी आज उभं केलेलं आहे तेच विकून भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं सरकार ते त्याच्यावर चालवत आहे। अशा या परिस्थितीत आम्हाला आमची काँग्रेसची भूमिका एकदम स्पष्ट आहे। कोणाच्या मनात काय असेल त्याच्याबद्दल, महाराष्ट्रामध्ये जी काही अस्थिरता आहे त्या अस्थिरतेच्या आधारावर त्यांनी म्हणाली असेल, कारण की माननीय सुप्रीम कोर्टाचा निकाल आता अपेक्षित आहे आणि त्या आधारावर महाराष्ट्रात काही होऊ शकतो। महाराष्ट्र में मौजूदा अस्थिरता के आधार पर भुजबल बोले हैं, सुप्रीम कोर्ट के फैसले की उम्मीद है, उस आधार पर महाराष्ट्र में कुछ भी हो सकता है। एनबीसी न्यूज के लिए राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।